हार्ट अटॅकची रिस्क कमी करण्यासाठी तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करायला हवे ते आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक टिप्स नेहमीच तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, ह्या व्हिडिओत आपण एका अशा गोष्टीबाबत जाणून घेणार आहोत जी तुमच्या आरोग्याला अगदी ट्रान्सफॉर्म करू शकते। मित्रांनो, आजकाल हृदयाशी संबंधित समस्या तसेच कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्यांचे प्रमाण बरेच वाढलेले आहे। स्ट्रेसफुल जीवन, पुरेशा झोपेचा अभाव, धकाधकीचे जीवन, व्यायामाचा अभाव ह्यांसारख्या अनेक कारणांमुळे लाखो करोडो लोक ह्या समस्यांचा सामना करत आहेत। मित्रांनो, जर शरीरातील कोलेस्ट्रॉल प्रमाणाबाहेर वाढले तर त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका बळावतो, कारण एक्सेस कोलेस्ट्रॉलमुळे आर्टरीज ब्लॉक होत असतात। हार्ट प्रॉब्लेम्स, वाढलेले कोलेस्ट्रॉल सोबतच अपचनाच्या समस्यांचे प्रमाण देखील खूप आहे। जंक फूडचे अत्याधिक सेवन, जेवणाच्या अनियमित वेळा ह्यांसारख्या कारणांपायी अपचन म्हणजेच इंडायजेशनची समस्या उद्भवते। मित्रांनो, जर तुम्हाला ह्या समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायचे असेल, हार्ट अटॅकचा धोका कमी करायचा असेल, पाचनशक्ती वाढवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। आपल्या किचनमध्ये आढळणारा एक असा पदार्थ ज्याच्या छोट्याशा तुकड्याचे जर तुम्ही सेवन केले तर तुमच्याकरिता हे एखाद्या वरदानाप्रमाणे कार्य करेल। मित्रांनो, हृदयाच्या आरोग्यासंबंधी जे रिपोर्ट्स सध्या पब्लिश होत आहेत ते नक्कीच चिंताजनक आहेत। दरवर्षी लाखो करोडो लोक हृदयाच्या समस्येने ग्रासले जातात आणि बहुतांश केसेसमध्ये ह्या मागील कारण आहे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे अधिक प्रमाण, ज्यापायी आपल्या आर्टरीज ब्लॉक होण्याचा धोका बळावत असतो। आर्टरीज ब्लॉक जेव्हा होतात तेव्हा शरीरातील रक्ताचा पुरवठा किंवा वहन योग्य प्रकारे होऊ शकत नाही, कारण रक्ताच्या वहनाला एक प्रकारचे स्पीड ब्रेकरच निर्माण होते, ज्यामुळे हृदयाला रक्त पुरवण्याकरिता अधिक जोराने रक्त पंप करावे लागते, त्याला अधिक एफर्ट्स घ्यावे लागतात, ज्यामुळेच आपले ब्लड प्रेशर वाढते आणि हार्ट अटॅकचा धोका वाढून जातो। मात्र हा धोका सहज टाळता येऊ शकतो जर आपल्या शरीरातील आर्टरीज क्लीन असतील। आर्टरीज जर क्लीन असतील, शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात असेल तर हृदय देखील निरोगी राहील। त्याखेरीज अपचनाच्या समस्येबाबत बोलायचं झालं तर मॉडर्न लाईफस्टाईल, खाण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे प्रमाणाबाहेरील सेवन इत्यादी गोष्टींचा दुष्परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होत असतो। ह्याशिवाय जर तुम्ही सतत चिंताग्रस्त राहत असाल, म्हणजेच सतत तणावात राहिल्याने सुद्धा पचनाच्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते। पचनाशी संबंधित समस्यांची लक्षणे म्हणजे गॅस होणे, पोटाला फुगीरपणा येणे, नियमित पोट साफ न होणे एक्सेट्रा। ह्या लक्षणांचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल तर एक गोष्ट नीट समजून घ्या की ह्यावर जर तुम्ही लगेच काही उपाययोजना केली नाही तर येत्या काही दिवसांत किंवा महिन्यात तुम्हाला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे। आता ह्या समस्यांवरील उपाय म्हणून अनेक लोक विविध उपाययोजना करताना दिसतात, जसे की डाएट सुधारणे, नियमित व्यायाम करणे, हेल्थ सप्लिमेंट्स घेणे। मात्र ह्या गोष्टी नियमित फॉलो करणे अनेकांना शक्य होत नाही। पण मित्रांनो, तुम्हाला मी एक अशा गोष्टीबाबत सांगणार आहे जी 100% नॅचरल म्हणजेच नैसर्गिक आहे। अपचन हृदयाच्या संबंधित समस्या तसेच कोलेस्ट्रॉलवर अत्यंत गुणकारी आहे आणि त्याखेरीज कुठलाही साईड इफेक्ट होण्याचा धोकाही नाही। दैनंदिन आहारात या गोष्टीचा समावेश करणे खूप सहज सोपे आहे आणि ह्याद्वारे शरीराला मिळणारे फायदे सायंटिफिकली प्रूव्हन सुद्धा आहेत। मित्रांनो, ज्या पदार्थाबाबत आपण बोलतोय ते आहे अद्रक। मागील हजारो वर्षांपासून अद्रकाचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला गेला आहे। अद्रक हा केवळ मसाल्याचा पदार्थच नव्हे तर अनेक औषधी गुणधर्म असलेला पदार्थ म्हणून ओळखला जातो। संशोधनाअंती असे आढळून आले आहे की अद्रकाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते, कोलेस्ट्रॉलचे लेवल प्रमाणात राहते, शिवाय पचन देखील सुधारते। अद्रक इतके परिणामकारक का आहे ते जाणून घेऊया। मित्रांनो, अद्रकामध्ये आढळणारे बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स हे अँटी इन्फ्लेमेटरी असतात आणि अँटीऑक्सिडंटप्रमाणे ते शरीरात कार्य करतात। अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीजपायी शरीरातील सेल्स डॅमेज होण्यापासून वाचतात, ज्यामुळे आपले आरोग्य सुधारू लागते। अद्रक पचन संस्थेला देखील मजबूत करते, पोटाला फुगीरपणा येत नाही, अन्नपचन चांगल्याने होते आणि गॅसची समस्या उद्भवत नाही। आता अद्रकाचे सेवन कशा पद्धतीने करायचे ते जाणून घ्या। ड्राय बेसिसवर म्हणजेच कोरड्या स्वरूपात पावडर करून तुम्ही अद्रकाचे सेवन करू शकता। अद्रक सप्लिमेंटच्या स्वरूपात देखील बाजारात उपलब्ध आहे। मात्र ह्यापैकी सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे अद्रकाचे सेवन जेवणासोबत करणे। जेवणासोबतच म्हणजेच प्रत्येक घासासोबत अद्रक चावून का खावे ते जाणून घ्या।
जेव्हा आपण ताजे अद्रक खातो म्हणजेच ताज्या अद्रकाचा तुकडा खातो तेव्हा त्यातील ऍक्टिव्ह कंपाऊंड्स उदाहरणार्थ जिंजरॉल्स आणि शेगॉल्स हे लगेचच शरीराला अवेलेबल होतात आणि त्यात कोणत्याही प्रकारचे डिग्रेडेशन होत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे डायजेस्टिव्ह एड. अद्रक चावून चावून खाल्ल्याने लाळेतील एन्झाईम्स स्टिम्युलेट होतात आणि त्यामुळे अन्नाचे पचन चांगल्याने होण्यास मदत होते. एन्झाईम्सचे हे डायरेक्ट स्टिम्युलेशन अद्रकाचे पाणी पिल्याने किंवा अद्रकाचा चहा करून प्यायल्याने होऊ शकत नाही, तेव्हा ह्याकरिता अद्रक चावून चावून खाणेच सर्वात इफेक्टिव्ह आहे. ह्याखेरीज आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नॅचरल कन्झम्पशन. मित्रांनो, सप्लिमेंट्सच्या स्वरूपात अद्रकाचे सेवन करणे शरीराला घातक ठरू शकते कारण त्यात मिसळलेले ॲडिटिव्ज आणि प्रोसेस्ड इन्ग्रेडियंट्स शरीराला धोका निर्माण करू शकतात आणि दीर्घकालीन अशा सप्लिमेंट्सचे सेवन करणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. तेव्हा नैसर्गिकरित्या अद्रकाचे सेवन करणे हे कुठल्याही साईड इफेक्टशिवाय असलेले सर्वात गुणकारी औषधच म्हणता येईल. शिवाय अशा पद्धतीने अद्रकाचा समावेश आहारात केल्याने अन्नाचा फ्लेवर आणि अन्नाचे टेक्स्चर देखील सुधारते. मित्रांनो, अद्रकाचे योग्य प्रकारे सेवन कसे करायचे ते नीट समजून घ्या कारण अद्रकाचा तुकडा सरळ तोंडात टाकून आपण चावू लागलो तर त्यामुळे तोंडाची आग होऊ लागते, जळजळ जाणवू लागते, तेव्हा असे अजिबात करू नका. योग्य पद्धत म्हणजे तुम्ही एकतर अद्रकाचा तुकडा घेऊन त्याचे बारीक काप चाकूने कापून घेऊ शकता किंवा अद्रकाचा किस करू शकता. हे जे बारीक काप म्हणजे स्लायसेस आहेत किंवा अद्रकाचा किस आहे तो भाजीवर वरून तुम्ही टाकू शकता किंवा प्रत्येक घासासोबत एक एक अद्रकाचा स्लाइस तुम्ही खाऊ शकता. अद्रक हे उष्ण प्रकृतीचे असल्या कारणाने अनेक लोक त्याचे सेवन उन्हाळ्यात करायला घाबरतात. मात्र जर अशा पद्धतीने जेवणासोबत आपण अद्रकाचे सेवन केले तर 99% लोकांना ह्यामुळे कुठलाही त्रास होत नाही. फक्त अशा पद्धतीने अद्रकाचे सेवन करताना त्याच्या क्वांटिटी म्हणजेच प्रमाणाकडे जरूर लक्ष द्या. संपूर्ण दिवसभरात अर्धा ते एक चम्मच अद्रकाचे सेवन आपण करायला हवे, त्याहून जास्त अजिबात नाही. अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे जर तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर असे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि तुमच्या औषधांसोबत तुम्ही अशा प्रकारे जेवणासोबत अद्रक खाऊ शकता का ते त्यांना नक्की विचारा. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, टेक केअर अँड स्टे हेल्दी.